स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वर। आज एक आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। तुमची जे काही अंतिम परीक्षा आहे ती अंतिम परीक्षा 80 गुणाची असते मित्रांनो। अंतिम परीक्षा किती गुणाची असते? 80 गुणांची अंतिम परीक्षा असते। 80 पैकी तुम्हाला किती मार्क घेणे गरजेचे असते, तुम्ही किती गुण घेतला तर तुम्ही पास होता, पासिंगसाठी तुम्हाला किती गुण लागतात ते माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायदा होईल तुमचे। तुम्हाला अभ्यास करण्याची पद्धत समजून जाईल, कोणत्या टाईपनं आपण अभ्यास केला तर पास होशाल हे तुम्हाला आयडिया कळून जाईल। आणि लास्टला तुम्हाला EVS बद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। इथं EVS बद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही, तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे ती माहिती काय आहे। ते थोडं अर्धीवट माहिती आहे, त्याच्यामुळं आपण पहिलं 80 पैकी तुम्हाला किती गुण घ्यायचे असतात ते बघूया, नंतर EVSचं जे विषय आहे तुम्हाला त्या विषयाचं आपण डिस्कस करूया। त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगतो। जे काही मुक्त विद्यापीठ आहे, मुक्त विद्यापीठाचं जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मुक्त विद्यापीठाची एक माहिती पुस्तिका असते, माहिती पुस्तिका असते। त्या माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला सर्वच माहिती असते, ॲडमिशन कसं करायचं आणि BA ला किती विषय असतात, सेकंड इयरला किती विषय असतात, MA ला किती विषय असतात आणि ॲडमिशन फी किती आहे, फर्स्ट इयरला किती आहे फी, सेकंड इयरला फी किती आहे, आणि सर्वच माहिती असते। तुमची परीक्षा दरवर्षी कधी घेतली जाते, किती टप्प्यामध्ये तुमची परीक्षा घेतली जाते, अशी सर्व गोष्टी त्या माहिती पुस्तकामध्ये दिलेली असतं। परीक्षेचं पॅटर्न काय आहे, परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाते, परीक्षेला वेळ किती असतो, हे सर्व माहिती त्या माहिती पुस्तकामध्ये असते। ती माहिती पुस्तक तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल। त्याच माहिती पुस्तकामध्ये तुम्हाला किती गुण घेशाल तर तुम्ही पास होशाल, ह्या पॉईंटचं जे काही पेजचं स्क्रीनशॉट आहे मी ते काढून ठेवलेलं आहे। जास्तीची माहिती न सांगता जे मेन मुद्दा आहे तुमचा, किती गुण घेतलं तर तुम्ही पास होता, तोच मुद्दा मी इथं स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे। तुम्हाला व्यवस्थित त्याची माहिती सांगणार आहे की तुम्हाला किती गुण घेतले पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चांगलं व्यवस्थित पॅटर्न समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायची ट्रिक भेटून जाईल, त्या पद्धतीनंच तुम्ही अभ्यासाला लागा। बघा, सुरुवातीपासून आपण व्यवस्थित समजून घेऊया। प्रत्येक अभ्यासक्रमाची 80 गुणाची 3 तास वेळ असणारी अंतिम परीक्षा घेण्यात येईल। बघा, प्रत्येक अभ्यासक्रमाची किती? 80 गुणाची वेळ किती? 3 तासाचा, तुम्हाला मी पहिलंच सांगून ठेवलं आहे। प्रत्येक वर्षास प्रति अभ्यासक्रम 80 गुणांची अंतिम परीक्षा असेल। प्रत्येक अभ्यासक्रमास 80 गुणांची 1 याप्रमाणे प्रति वर्ष 6 अभ्यासक्रमाकरिता 80 गुणांच्या 6 प्रश्नपत्रिका असतील। म्हणजे 80 गुणांच्या 6 प्रश्नपत्रिका असतील, आपल्याला 6 विषय आहेत ना, मग 6 प्रश्नपत्रिका 80 गुणांच्या असतील त्यांनी म्हटलं। प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 20 गुणांचे 4 प्रश्न असतील, 20 गुणांचे किती? 4 प्रश्न असतील। प्रत्येक प्रश्नात प्रत्येकी 5 गुणांचे 5 उपप्रश्न असतील, आणि त्याच्यामध्ये 5 गुणांचे 5 उपप्रश्न असतील, त्याच्यापैकी आपल्याला 4 सोडवायचे असतात। तुम्हाला पहिलंच पॅटर्न थोडं सांगितलं होतं मी। त्याच्यानंतर बघा, प्रत्येक प्रश्नातील 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे असतील। बघा, प्रत्येक 5 पैकी किती सोडवायचे आहेत? आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। विद्यार्थ्यांना प्रत्येक अभ्यासक्रमात 80 पैकी मिळालेले गुणपत्रिकेत स्वतंत्रपणे दर्शवण्यात येतील। म्हणजे 80 पैकी जेवढे काही तुम्हाला गुण भेटलेले आहेत ते गुणपत्रिकेत दर्शवण्यात येतील स्वतंत्रपणे। म्हणजे तुमचं जे काही मार्कनेमुकमध्ये तुम्हाला ते 80 पैकी किती गुण पडले तुम्हाला त्याच्यामध्ये दर्शवण्यात येतील म्हणून सांगितलं। आता आला मेन मुद्दा, मेन पॉईंट हे बघा, प्रत्येक अभ्यासक्रमात उत्तीर्ण होण्याकरिता किमान 80 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्हाला किमान किती दिलं, कमीत कमी किती? 40 टक्के गुण भेटेल तर तुम्हाला पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी। बघा, उत्तीर्ण होण्यासाठी किती? 40 टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे असं त्यांनी म्हटलं। किती टक्के तुम्हाला पाहिजे मग पास होण्यासाठी? 40 टक्के तर पास, उत्तीर्ण होण्यासाठी किती? 40 टक्के गुण, म्हणजे तुम्हाला 40 मार्काचं तर पेपर सोडवावे लागेल। त्याच्यामध्ये 80 पैकी किती? 40 मार्काचं पेपर तुम्हाला सोडवावे लागेल। जर त्यांनी इथं जर असं ग्रहपाठाचे जे काही 20 मार्क तुम्हाला भेटतात ते ग्रहपाठाचे मार्क याच्यामध्ये ॲड करून जर 40 टक्के गुण घ्यायचा असेल असं म्हटलं असेल तर तुम्हाला फक्त 20 मार्क घ्यायचीच गरज होती, कारण हे 20 ते 20, ग्रहपाठाचे 20 आणि हे 20, 40 टक्के होऊन जातात।
पण तिथं असं काही त्यांनी मुद्दा टाकलेला नाही की गृहपाठाचे मार्क याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला 40% गुण घ्यावे म्हणून त्यांनी असं काही ॲड केलेले नाहीत. त्यांनी सरळ सरळ सांगितले आहेत की किमान किती टक्के गुण घेतलं पाहिजे तुम्ही, 40% गुण घेतलं पाहिजे म्हणजे तुम्हाला 80 मार्कापैकी 40 मार्काचं पेपर तुम्हाला सोडवून यायचं आहे. 40 मार्क जर घेतला तुम्ही प्रत्येक विषयामध्ये तर पास होशाल तुम्ही. याच्यानंतर बघा आपण याच्यामध्ये याच्यानंतर बघणार आहोत याच्यामध्ये जे EVS आहे सेकंड इयरसाठी पर्यावरण अभ्यास, या अभ्यासक्रमासाठी 80 गुणांसाठी या अभ्यासक्रमासाठी 80 गुणांसाठी परीक्षा असेल. 20 गुण हे शास्त्रीय कार्यासाठी असतील. बघा आणि या EVS चे जे काही गुण आहेत तेच महत्त्वाचं टॉपिक मी तुम्हाला सांगणार होतो. जे EVS चे गुण आहेत ते गुण जे अंतिम गुणपत्रिका असते तुमची मार्कनेमुक असते त्या मार्कनेमुकमध्ये EVS चे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत असं मी याच्यामध्ये वाचलेलं आहे. तो पॉईंट दुसरीकडे आहे, जास्त त्याच्यामध्ये डिटेल माहिती होती थोडी EVS ची म्हणून मी ते पॉईंट घेतलेलं नाही, कारण तुम्हाला हेच खूप महत्त्वाचं आहे, हेच पॅटर्न तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला EVS बद्दल तर सांगतच आहे. जे काही 80 गुण असतात EVS चे जे तुम्हाला गुणपत्रिकेमध्ये ते दिले जाणार नाहीत, पण तो EVS चा पेपर तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोडवला पाहिजे. म्हणजे बघा त्याचं जे काही प्रश्न आहेत ते कोणत्या श्रेणीमध्ये आले पाहिजे, सी या श्रेणीमध्ये ते प्रश्नपत्रिका प्रश्न आले पाहिजे. सी म्हणजे जे मार्कनेमकवर आपल्या असते बघा, AB ग्रुप AB C असं असते. ए म्हणजे चांगलं लेवल असते, म्हणजे सी लेवलचे तुम्हाला मार्क त्याच्यामध्ये पडले पाहिजे तरच तुम्ही पास होता. म्हणजे EVS चे सुद्धा थोडंफार चांगलंच लिहिलं पाहिजे तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला 80 पैकी 40% गुण अनिवार्य आहे म्हणून त्यांनी सरळ सरळ दिलेले आहे. हे जे मी PDF चं जे काही स्क्रीनशॉट आहे ते माहिती पुस्तिकेमधलं स्क्रीनशॉट काढून तुम्हाला मी समजून सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला कोणी जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं तुम्ही जॉईन व्हा. तिथं खूप सारे PDF तुम्हाला भेटून जातील, होम असाइनमेंटचे गृहपाठचे उत्तर सर्व PDF तुम्हाला तिथं भेटून जातील. टेलिग्राम चॅनलला कोणी जॉईन झालं नसेल तर प्लीज कृपया चॅनलला जॉईन होऊन जा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला डाऊट विचारू शकता, मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.